सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते। आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे आज गणपती बाप्पाची, त्यामुळे बऱ्याचशाच ताईंचा उपवास असेल। तर बघा किती गोड बसलेत हे गणपती बाप्पा। तर आजच्या दिवशी भरपूर ताईंना आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या चांगल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी उपाय भरपूरसे करायचे असतात। तर एक तुम्हाला छानसा उपायसुद्धा सांगणार आहे, त्याचबरोबर आज गणपती बाप्पाच्या मूर्त्या, गणपती बाप्पाला लागणारे दुर्वासुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। तर बघा, जुबो कॉईल, मनी मॅग्नेट, पॅरेट मी असा ठेवला आहे, जसं की लक्ष्मीमातेची मूर्ती आहे। तर लक्ष्मीमातेची नसेल तर तुम्ही अशी गणपती बाप्पाची कोणतीही मूर्ती तुमच्या व्यवसाय उद्योगासाठी आपण हे स्टोन घेतो। जसं की बघा, इकडं जो स्टोन ठेवला आहे त्याला जुबो कॉईल म्हणतात। हा जो आहे तो रोज कॉईल आहे आणि मध्ये आहे तो मनी मॅग्नेट पॅरेट आहे। तर तुमचा व्यवसाय उद्योग चांगल्या पटीने वाढण्याचं काम करतो, तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला चांगली प्रगती मिळते आणि तुमचा व्यवसाय हा खूप मोठा होतो, सक्सेसफुल होतो। तर अशी तुम्हाला पूजा रोजच्या रोज करायची आहे। तर तो ॲक्टिवेट कसा करावा ह्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल। तर आज आहे संकष्टी चतुर्थी, अंगारकी आहे, ज्या ताईंनी उपवास धरता म्हणजे जो संकष्टीला उपवास धरतो तो आपण कंटिन्यू करायचा। प्रत्येक संकष्टीला उपवास असा आधीमध्ये आपण धरू शकत नाही, म्हणून अंगारकी संकष्टीपासून आपण उपवास बाप्पाचा धरू शकतो। तर आज अंगारकी संकष्टी आहे आणि आजच्या दिवशी बऱ्याचशा ताईंच्या चांगल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी एक छोटासा तुम्हाला उपाय सांगते, त्याच्यानंतर बाप्पांच्या मूर्त्या सुद्धा बघायला मिळतील। तर बघा, आज अंगारकी संकष्टी आहे आणि आज बाप्पाच्या मंदिरामध्ये आपण जातो। तर काकू लाल फूल द्या, बाप्पाच्या मंदिरामध्ये तुम्हाला लाल फूल घेऊन जायचं आहे, त्यासोबत थोड्याशा दुर्वा आणि दोन केळी घेऊन जायचे बाप्पाच्या मंदिरामध्ये। आणि बाप्पांना अक्षदा, लाल जास्वंदाचं फुल हे बाप्पांना प्रिय आहे, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे। तर थोड्याशा अक्षदा, लाल फूल आणि दोन केळी व्हायचे आहेत बाप्पाला। त्याचबरोबर बाप्पाच्या मंदिराच्या बाहेरून आपल्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। तर बाप्पांचा आवडता नैवेद्य आहे तो मोदक आहे, तर शक्य झाल्यास तुम्ही मोदक सुद्धा बाप्पांना घेऊन जाऊ शकता आणि तो प्रसाद म्हणून आपण स्वतः सुद्धा ग्रहण करू शकतो। तर अंगारकी संकष्टीपासून हा उपाय चालू करायचा आहे। लाल जास्वंदाचं फुल, दोन केळी, थोड्याशा अक्षदा आणि थोडासा लाल कपडा पण न्यायचा आहे सोबत जाताना। आणि थोडीशी जी काही आपल्या घरामध्ये डाळ असते, जसं की आपल्या घरामध्ये मूग असतो, हरभरा असतो, त्याचबरोबर ह्याची सुद्धा डाळ, मसूरची डाळ असते, तर तुम्हाला मसुरीची डाळ न्यायची, बाकी कोणतीही डाळ न्यायची नाहीये। मसूर डाळ, लाल थोडासा कपडा घ्यायचा आहे, एक लाल जास्वंदाचं फुल तुम्हाला घ्यायचं आहे, त्याचबरोबर तुम्हाला दोन केळी घ्यायचे आहेत, थोड्याशा अक्षदा। आणि बाप्पाच्या मंदिरामध्ये संकष्ट चतुर्थीपासून चालू करायचं आपलं दर्शनाला जायला, म्हणजे आपली इच्छा किंवा आपल्या घरामध्ये मुलं आपले भरपूर आगाऊपणा करतात, चिडचिड करतात, तर हा उपाय खूप चांगला आहे। प्रत्येक चतुर्थीला बाप्पाला जायचं, आता अंगारकीपासून तुम्ही हा उपाय सुरू करायचा आहे। प्रत्येक चतुर्थीला दोन केळी, जास्वंदाचं लाल फूल, लाल कपडा, मसुरीची डाळ, थोड्याशा अक्षदा आणि नैवेद्यासाठी मोदक शक्य झाल्यास, नसेल तरी काही हरकत नाही, पण तुम्ही बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवला, 11 का होईना मोदकाचा नैवेद्य दाखवला, तर बाप्पा खूप खुश होतात आणि तुम्हाला प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात। तर आमच्या इथं बघा, मोरया गोसावी गणपती बाप्पांचं मंदिर आहे, तर तिथं आम्ही जात असतो, म्हणजे जसं वेळ भेटेल तसं जातो, म्हणजे शक्यतो चतुर्थीला जाणं होत नाही कारण भरपूर गर्दी असते, पण जसं वेळ भेटेल तसं बाप्पाच्या दर्शनाला जात असतो। पण बऱ्याचशा त्यांचे भरपूरसे प्रश्न असतात की ताई कोणती इच्छा पूर्ण होत नाहीये किंवा कोणता उपाय करावा, काय उपाय करावा। आता बरेच लोक म्हणतील की तुम्ही हा उपाय सांगितला तो उपाय, पण कसं असतं माहितीये का, प्रत्येकाच्या कर्म प्रारब्धानुसार तुम्हाला प्रत्येक देवी देवता फळ देत असतात। तर हा बाप्पांचा उपाय आहे, तो गणपती बाप्पांचा चतुर्थीला केल्याने तुमचे बरेचसेच कामं जे आहेत ते मार्गी लागतात, त्याचबरोबर तुम्हाला चांगलं फळ मिळतं, कारण प्रत्येक कार्याचा शुभारंभ हा बाप्पांपासून सुरुवात होतो। आणि तुम्हाला माहिती आहे गणपती पूजनाशिवाय कोणतंही कार्य आपलं, म्हणजे कुठलंही शुभ कार्य आपलं होत नाही, किंवा त्या शुभ कार्याचा शुभारंभ गणपती बाप्पाच्या पूजनानेच होतो। त्यामुळे बाप्पाची पूजा सर्वप्रथम असते, त्यामुळे बाप्पाचा असा तुम्ही उपाय एक छोटासा करा। प्रत्येक संकष्टीला तुम्ही जायचं आहे, उपवास केला तरी चालतो, काही काही ताईंना उपवास करणं शक्य नाहीये, पण उपवास असावा तो चांगल्या विचाराचा, चांगल्या कर्मांचा, ह्याला सुद्धा एक उपवासच म्हणतात। किंवा त्या दिवशी तुम्ही थोडंफार जर अन्नदान केलं, त्या दिवशी तुम्हाला डाळ आहे ती दान करायची आहे, मसुरीची डाळ दान केल्याने आपल्या आयुष्यातले भरपूर संकट आहेत ते दूर होतात आणि आपली कामे मार्गी लागतात। त्यामुळे तुम्ही मसुरीच्या डाळीचं एक पाउचर किंवा एखादी वाटीभर तुम्ही त्या दिवशी दान करायचं आहे। तर आज गणपती बाप्पांच्या तुम्हाला सगळ्या मूर्त्या आपल्याकडे आहेत, त्या बघायला मिळणार चतुर्थी निमित्त। आज संकष्टी आहे, त्यासोबत बघा मनी मॅग्नेट, पॅरेट, झुबो कॉईन, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती तुमच्या व्यवसाय उद्योगासाठी किंवा चांगल्या बिझनेससाठी तुम्ही जेव्हा झुबो कॉईन, पॅरेट, मनी मॅग्नेटची सेवा करता, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ती मूर्ती ठेवू शकता। तर आपल्याकडे पितळेची सुद्धा मूर्ती आहे बाप्पांची, आणि एक छोटीशी
म्हणजे बऱ्याचशाच लहान मुलांना ह्या मूर्त्या आवडतात बरं का. आता आपल्या मुलांनी अभ्यास करावा किंवा आपल्या मुलांचं जे मानसिक संतुलन आहे ते चांगलं राहावं किंवा ते वाईट मार्गी जाऊ नये किंवा त्याला देवाशी अटॅचमेंट असावी असं प्रत्येक आईला वाटतं. कारण ह्या कलियुगामध्ये बघा म्हणजे ही जी पिढी आहे ती पिढी भरपूरशी अशी भरकटली गेली. तर अशा वेळी बघा आपण जर देवाच्या चरणी असलो तर आपण कसं व्यवस्थित म्हणजे आपलं मन शांत राहतं, आपण वाईट विचार करत नाही, आपण चुकीच्या कोणत्याही गोष्टी करत नाही. त्याचबरोबर बघा आपल्या मुलांच्या रूममध्ये जर हे बाप्पा ठेवले तर त्यांना खूप गोड वाटतं. आता एक ताई आहेत बरं का, मुंबईच्या ताई आहेत, त्यांचं नाव गौरी आहे. तरी त्यांच्या मुलाच्या स्टडी रूम मध्ये ठेवण्यासाठी गणपती बाप्पाच्याकडून दोन मूर्त्या घेतल्या. म्हणजे तो खूप हट्टी आणि खूप आगा होता बरं का, पण ती गणपती बाप्पाची मूर्ती त्यांनी त्याच्या टेबलावरती ठेवली आहे. म्हणजे छोटासा आहे, चौथीला आहे तो, पण तो न चुकता रोज बाप्पाला एक फूल वाहतो. म्हणजे त्याला खूप असं गोड वाटतं ते बाप्पा बघून. म्हणजे बघा प्रत्येकच वेळेस आपण देवघरातच नमस्कार करावा किंवा देवघरातच मूर्त्या असाव्या असं नाहीये. कारण कसं असतं, आपल्या मुलांच्या मनाला चांगलं वाटावं किंवा आपल्या मुलांनी त्या गोष्टीकडे वळावं किंवा आपले मुलं जर देवाचे भाव किंवा देवाबद्दल जर आपल्या मुलांच्या मध्ये आदर असेल तर त्यांच्या हातून कोणतीही गोष्ट वाईट घडत नाही. कारण कसं असतं माहितीये का, भगवंताची कृपा त्यांच्यावरती सदैव असते. तर बघा बऱ्याचशाच ताई ह्या मूर्त्या ज्या असतात ज्या छोट्या छोट्या गणपती बाप्पांच्या, जसं की आपल्याकडं मोदकवाली मूर्ती आहे, आसनावरती बसलेली गणपती बाप्पांची मूर्ती आहे, तर तुम्ही बघू शकता ही अशी सुंदरशी मूर्ती आहे. त्याच बघा ही आसनावरती विराजमान बाप्पा आहेत बरं का, आसनावरती गोडशे बाप्पा बसलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आपल्याकडे बाप्पांची मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला बॅक कॅमेराने सुद्धा मी बाप्पांच्या सगळ्या मूर्त्या दाखवणार आहे. तर हे बघा सुंदरशी बाप्पांची मूर्ती. तर हे जे बाप्पा आहेत ते आसनावरती विराजमान आहेत, खूप गोड आहे. तुम्ही तुमच्या मुलांच्या स्टडी रूम मध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या गाडीमध्ये ठेवू शकता किंवा तुम्हाला एखाद्याला गिफ्ट द्यायचं असतं त्यावेळी देऊ शकता. ह्याचं मटेरियल आहे ते रेझिन मध्ये आहे बरं का. हे बघा खूप सुंदर, बघा इथं असे लोड आहेत आणि बघा किती छान गोड बाप्पा शॉल वगैरे घेऊन बसलेले आहेत. अशी सुंदरशी बाप्पांची मूर्ती आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा अगदी देवघरामध्ये जरी पूजा केली तरी चालतं. कारण बरेचसेच म्हणतात चांदी, पंचधातू, फायबर किंवा नाही का ह्या अशा मूर्त्या म्हणजे चांदीच्या असाव्या, पंचधातू असाव्या, पितळ असावी, तर असं काही नसतं. कारण कसं असतं, शेवटी तुमचा भाव महत्वाचा असतो. कारण तुम्ही दगडाला जरी पाणी घातलं आणि दगडात जरी पूजा केली तर त्याच्यामध्ये सुद्धा देव पण येतं. त्यामुळे बघा ही सुंदर अशी बाप्पांची मूर्ती आहे आपल्याकडली, आसनावरती विराजमान असणारे बाप्पा. त्याचबरोबर बघा आता बऱ्याच ताईंना आणि आपल्या मुलांसाठी जर आपण बाप्पा त्यांच्या रूम मध्ये ठेवतोय तर हे बघा असं गोडशे मोदकवाले बाप्पा आहेत. हातामध्ये असा मोदक घेतलाय, मुषक म्हणजे असा छोटासा उंदीर आहे आणि खूप क्यूट आणि गोड अशी बाप्पांची मूर्ती आहे बरं का. बघा किती गोड आणि क्यूट बाप्पा आहे. ज्या ताईनं ही बाप्पांची क्यूट गोड मूर्ती हवी आहे त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायची आहे. खूप सुंदर आणि छान ही बाप्पांची मूर्ती आहे बरं का. बऱ्याचशाच ताई खूप दिवसापासून या बाप्पांच्या मूर्ती ऑर्डर करत आहेत. कारण या बाप्पांच्या मूर्त्या भरपूर क्वांटिटीमध्ये गेल्या बरं का, भरपूर ताईंनी घेतल्या. आणि छोटे छोटे जर आपले घरामध्ये मुलं असतात लहान किंवा ते शाळेला जातात तर त्यांना सुद्धा ह्यांना बघून प्रसन्न वाटतं बरं का. आणि ते जरी देवपूजा करत नसतील, जरी देवाला नमस्कार करत नसतील, तरी हे बाप्पा बघून ते नमस्कार करणार आणि ते एकतर फुल बाप्पाला वाहणार. कारण बघा गोड अशी बघा मोदक हातात घेतलाय, अशी शेंडी घातलेली आहे वरती गोड बाप्पांनी आणि सुंदरशी बाप्पांची मूर्ती आहे. तर तुम्हाला बॅक कॅमेराने पण ह्या बाप्पांच्या मूर्त्या बघायला मिळतील. त्याचबरोबर बघा उशीवाले बाप्पा. आता हे बघा अशी उशी आहे इथं सुद्धा छोटासा उंदीर आहे तुम्ही बघू शकता. तर हे उशीवाले आणि दोन्ही साईडला छानशा शेंड्या घातलेत. हे उशीवाले गोडशे बाप्पा आहेत बरं का. ज्या ताईनं हे उशीवाले गोडशे बाप्पा हवे त्यांनी सुद्धा व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तुम्हाला जे बाप्पा हवे अगदी तुम्ही ते ऑर्डर करू शकता. तर ते मुंबईचे ताईंचे हे दोन बाप्पा होते बरं का, कारण उशीवाले आणि उंदीरवाले, त्याचबरोबर मोदकवाले. तुम्हाला जे बाप्पा आवडतात अगदी तुम्ही ते बाप्पा ऑर्डर करू शकता. खूप गोड आणि क्यूट आहे बरं का. क्वालिटी म्हणाल तर खूप छान आहे. बघू शकता किती छोटं छोटं काम आहे. बघा याला नेलपेंट लावलंय, पैंजण आहे, गळ्यामध्ये अलंकार आहे, दव म्हणजे हे जे काम आहे ते खूप कोरीव काम आहे बरं का. ही मूर्ती 10 वर्ष तर झाले तरी काही होत नाही, एवढ्या चांगल्या क्वालिटीच्या मूर्त्या आहेत. त्यामुळे जर कोरीवपणा बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि रेखीव कोरीव या बाप्पांच्या मूर्त्या आहेत. त्याचबरोबर बघा सुंदर अशी गाय वासरूवाली बाप्पांची मूर्ती बघू शकता. सुंदरशी गाय बाप्पांची मूर्ती आहे. हे बघा म्हणजे वासरू आणि बाप्पा आहेत. तर वासरू आणि बाप्पा एकमेकाचा लाड करतायत, प्रेम करतायत, नटखट गप्पा चालेत. तर बघा वासरू आहे ते बाप्पाला चाटतंय अशा ह्याच्यामध्ये ही मूर्ती आहे बरं का. खूप गोड आहे. बघा बाप्पांच्या पायामध्ये पैंजण आहे, हातामध्ये बघा तुम्ही कड आहे, बाजूबंद आहे, अलंकार आहेत. खूप गोड क्यूट अशी सुंदरशी बाप्पा आणि गायीची मूर्ती आहे. त्यासोबत बघा पितळेच्या मूर्त्या सुद्धा तुम्हाला आपल्याकडे बाप्पांच्या बघायला मिळतील. पितळेच्या मूर्त्या सुद्धा भरपूर आपल्याकडे बाप्पांच्या उपलब्ध आहेत. हे बघा सुंदर अशी पितळेची मूर्ती आहे बरं का.
आणि गोड आहे. ज्या ताईंना देवघरामध्ये गणपती बाप्पास नाही आहे, त्यांनी प्राणप्रतिष्ठा करायची आहे, त्यांनी अशी बाप्पांची मूर्ती घेतली तरी चालते. त्याचबरोबर बघा, ही एक आहे बाप्पांची मूर्ती, म्हणजे दगडूशेठ बसलेले बाप्पा आहेत. खूप गोड आणि सुंदर अशी मूर्ती आहे बाप्पांची. त्याचबरोबर बघा, सेम म्हणजे दगडूशेठ बाप्पा ज्या ताईंना बसलेले हवे ते बसलेले घेऊ शकतात. तर अशा बाप्पांच्या गोड मूर्ती आहेत. त्यासोबत बाप्पांची चांदीची आपल्याकडे दुर्वा सुद्धा मिळते, कारण बऱ्याचशा ताई गणपती बाप्पाला इच्छा बोललेल्या असतात. कारण चांदीची दुर्वा आम्ही ठेवली, कारण बऱ्याचशा ताई अशा म्हणतात की ताई आम्ही गणपती बाप्पाला एक इच्छा बोललो होतो की आमची इच्छा पूर्ण झाल्यावरती आम्ही चांदीच्या दुर्वा वाहू. तर बघा, चांदीच्या दुर्वा सुद्धा आपल्याकडे मिळतात. तुम्ही एखाद्या संकष्टीला सुद्धा तुम्ही ती वाहू शकता. तर आज आम्ही बाप्पाला जाणार आहे, तर एक इच्छा बोलली होती बाप्पाला, तर मला एक चांदीची दुर्वा सुद्धा आज व्हायची आहे. लाल फूल, चांदीची दुर्वा, त्यासोबत लाल कपडा आणि आपल्याकडे जी डाळ मिळते मसुरीची ती, आणि दोन केळी, ही बाप्पाला व्हायचं आहे. तर बघा, अशी चांदीची आपल्याकडे दुर्वा मिळते बाप्पासाठी. आता चांदीचं कसं, नवस आपण काही ना काही बोलतो ना. आता तुम्हाला आपण तुळजा भवानी मातेला कसं म्हणतो की माझी इच्छा पूर्ण होऊन दे, मी दोन वाट्या चार मण्याचं मंगळसूत्र बनवेल. त्यामुळे इच्छा ज्या ताई बोलतात, त्यांनी इच्छा बोलून जरी ही दुर्वा वाहिली तरी सुद्धा चालतं. ही अशी चांदीची दुर्वा आपल्याकडे मिळते बरं का बाप्पांना वाहण्यासाठी. आज संकष्टी चतुर्थी आहे, तुम्ही सुद्धा बाप्पांना ही चांदीची दुर्वा वाहू शकता. त्याचबरोबर बघा, आपल्याकडे बाप्पाला वाहण्यासाठी चांदीचं जास्वंदाचं छोटंसं फूल सुद्धा मिळतं. म्हणजे आज संकष्टी आहे, आजच्या दिवशी बाप्पांना काय व्हावं, आजच्या दिवशी बाप्पांची काय सेवा करावी, आजच्या दिवशी बाप्पांना अभिषेक घाला तुम्ही अथर्व शीर्ष म्हणून. आता बऱ्याच ताई म्हणतात की ताई आम्ही जॉबला जातो तर आम्ही अभिषेक कधी करावा. तुम्ही एक चार पाच वाजता सुद्धा अभिषेक बाप्पांचा करू शकता, अथर्व शीर्ष म्हणू शकता, किंवा श्री गणेशाय नमः, किंवा तुम्ही हा मंत्राचं पठण करत करत बाप्पांचा अभिषेक म्हणू शकता. त्याचसोबत बघा, बऱ्याच ताईंची मुलं खूप चिडचिड करतात, खूप खूप त्रास देतात, किंवा अभ्यासामध्ये लक्ष नसतं. भरपूरशा ताईंची भरपूरशा कंप्लेंट असतात, जसं की मी टीचर नाही आहे, पण वाटतं की ताई काहीतरी उपाय असेल ना. कसं असतं, ते लहान आहेत वयाने, पण आपण त्यांच्यावरती चांगले संस्कार किंवा आपण त्यांना चांगल्या गोष्टीकडे जर घेऊन गेलो तर ते नक्की चांगल्या गोष्टी फॉलो करतील. तर बघा, हे आपल्याकडं जास्वंदाचं फूल मिळतं चांदीचं बाप्पांसाठी, खूप सुंदर आहे. त्यामुळे तुम्ही हे सुद्धा एक तरी तुम्ही बाप्पाला वाहू शकता. आता बऱ्याच त्यामध्ये चांदीच का व्हायची, कारण हे जास्वंद चांदीचं आहे, कारण हे जे आहे ते बाप्पांच्या जवळ कायम राहतं. आता बऱ्याच ताई अशा सुद्धा म्हणतात की ताई आम्ही मंदिरात ठेवलं तर तू पुजारी घेतो किंवा काय. कसं असतं, आपण वाहिलंय तर आपण त्याचा विचार नाही करायचा, त्यांनी पुढं काय केलं, कारण बाप्पांना माहिती आहे. आणि कसं असतं, त्या गोष्टी सगळ्या ह्या ज्या चांदी आहे ज्या आपण वाहतो देवा देवताना, तो त्यांच्याच कार्यासाठी, म्हणजे त्यांच्याच कार्यासाठी कामी येतं बरं का. असं कोणी घेत नाही, कारण शेवटी आपण श्रद्धेने दिले ना, आपण देतो तर ते देवाचंही लक्ष असतं. आपण दान केलं किंवा आपण एखादी गोष्ट वाहिली की आपण त्या गोष्टीचा जास्त विचार करायचा नाही, कारण आपल्याकडून ती गेली ती पुढं काय होतंय ह्याचा विचार आपण करत बसलं तर जी वाहिली गोष्ट त्याचं आपल्याला फळ मिळत नाही. तर आता तुम्हाला बॅक कॅमेरा आणि बाप्पांच्या मूर्त्या, जसंचं फूल, त्याचबरोबर पूजा सामग्री बघायला मिळेल. तर बाप्पांचा छोटासा उपाय आहे, आज संकष्टी आहे अंगारकी, नक्की प्रत्येक ताईने करा. आणि त्या अनुभवाचा, त्या तुमच्या सेवेचा अनुभव कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर चला बॅक कॅमेरानं आपण साहित्य बघू. तर बघा, ही बाप्पांची सुंदर अशी मूर्ती आहे बरं का, आपल्याकडे जी मिळते ती पितळेची. ज्या ताईंना ही पितळेची बाप्पाची मूर्ती हवी आहे, त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. ज्या ताईंना बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे, आज संकष्टी आहे अंगारकी, आणि ज्या ताई आज अंगारकी संकष्टी दिवशी बाप्पांची मूर्ती ऑर्डर करतील, त्यांची विधिवत आज कुरिअर मिळणार नाही, कारण आज तुम्ही ऑर्डर कराल तर. पण मी विधिवत बाप्पांची पूजा करून तुम्हाला आजच्या अंगारकी संकष्टीच्या शुभमुहूर्तावरती तुम्हाला मी नक्की पाठवेल. तरी बघा, सुंदर अशी पितळेची बाप्पांची मूर्ती आहे. खरं बघा, ही सुद्धा गोड बाप्पांची मूर्ती आहे बरं का, खूप गोड आहे आणि छान आहे. ज्या ताईंना जी जशी मूर्ती हवी तशी तुम्ही ऑर्डर करू शकता, सुंदरशी बाप्पांची मूर्ती. त्याचबरोबर बघा, दगडूशेठ बाप्पा. आता दगडूशेठ बाप्पा हे पुण्यामध्ये किंवा बऱ्याचशा ताईंना खूप आवडतात आणि खरंच शुभ मानलं जातं, कारण इच्छा पूर्ण होते बरं का. आमच्या पुण्यातल्या गणपती बाप्पा जे आहेत, त्यांच्या दर्शनाने भरपूरशी आपल्या चांगल्या इच्छा पूर्ण होतात, भरपूरशी संकट दूर होतात. तर खूप सुंदर अशी मूर्ती आहे बरं का, ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा. तर बघा, किती कोरीव रेखीव आपल्याकडे बाप्पांच्या मूर्त्या मिळतात. ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा आणि ऑर्डर करा. भरीव आहे, रेखीव आहे आणि कोरीव आहे. तर स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचे. बरं बघा, ही बाप्पांची जी मूर्ती तुम्ही बघता, उशी घेतलेली बाप्पा, आता बऱ्याचशा ताईंना खूप आवडतात. खरंच क्यूट आहेत बरं का हे बाप्पा. बघा, असे दोन शेंड्या आहेत वरती छान, आणि कसे बसलेत बघा गालाला हात लावून. ह्यांचे अलंकार बघू शकता, ह्यांचे जे अलंकार आहेत बाप्पांचे ते खूप कोरीव आणि रेखीव आहेत बरं का. ज्या ताईंना ही बाप्पांची मूर्ती हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा. तर बघा, हे छोटेसे मोषक आहे तुम्ही बघू शकता, आणि अशी उशी हातामध्ये घेतलेली आहे बाप्पाने. खूप सुंदर, गोड, रेखीव, कोरीव अशी ही बाप्पांची मूर्ती आहे.
ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि ह्या मूर्त्या ऑर्डर करा. त्याचसोबत बघा तुम्हाला छान अशी बाप्पांची मोदकवाली सुद्धा मूर्ती मिळते. तर बघा हे मोदकवाले बाप्पासुद्धा खूप क्यूट आहे. तर तुमच्या मुलांच्या स्टडी रूममध्ये किंवा तुमच्या गाडीमध्ये किंवा तुम्हाला एखाद्याला गिफ्ट द्यायचं असेल तर समोरचा खूप खुश होतो बरं का, कारण हे बाप्पा आहेतच तेवढे गोड. त्यामुळे तुम्हाला कोणाला गिफ्ट काही द्यायचं असेल, जसं की बर्थडे असतो आपण मुलांना भरपूर काही गोष्टी गिफ्ट देतो, त्यासोबत बघा एखाद्याचा बर्थडे असेल तर त्यांना तुम्ही ही जी मूर्ती दिली बाप्पाची तर खूप आनंद होतो, कारण छोट्या मुलांना हे असे बाल गणेश खूप आवडतात बरं का. तर हे बघा असा वरती छानशी असं बघा त्यांनी शेंडी घातलेली आहे. तर खूप आणि मोदक सुद्धा हातामध्ये घेतला. तर बघा हे पैंजण नेलपेंट मूषक म्हणजे उंदीर असं सगळं काम कोरीव आहे बरं का बाप्पांचं. त्यामुळे बघा ही बाप्पांची मूर्ती जी आहे ती खूप गोड आहे. तुम्ही बघू शकता डोळे वगैरे किती कोरीव आहेत. ज्या ताईंना ही बाप्पांची मूर्ती हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि ही बाप्पांची गोड अशी मूर्ती जी आहे ती लवकरात लवकर ऑर्डर करा. तर खाली नंबर दिलेला आहे स्वामी मूर्ती आर्टचा, त्याच्यावरती या बाप्पांच्या मूर्त्या तुम्ही ऑर्डर करू शकता. बघा आता मी व्हिडिओमध्ये दाखवली गाय वासरू, आता व्हिडिओमध्ये मी जे वासरू आणि बाप्पा दाखवलं. बघा वासरू जे आहे ते बाप्पांना चाटतंय गालाला आणि त्यांच्या नटखट गप्पा चालल्यात. तर बाप्पा खूप गोड आहेत बरं का आणि खूप छान आहेत. तर बघू शकता सोंड आणि बाप्पाच्या नटखट मस्ती चालली आहे, म्हणजे गमती जमती बाप्पाच्या चाललेल्या आहेत. तर ही गोड अशी बाप्पांची मूर्ती आहे तुम्ही बघू शकता. ह्यांना सुद्धा असा वरती बघा अशी शेंडी घातलेली आहे आणि गाय. तुम्हाला जी बाप्पांची मूर्ती आवडते अगदी तुम्ही ती घेऊ शकता, गाडीमध्ये ठेवा, तुमच्या मुलांच्या स्टडी रूममध्ये ठेवा, किंवा तुम्ही तुमच्या कोणत्याही हॉलमध्ये वगैरे तुम्ही तुमच्या शोकेशमध्ये किंवा तुमच्या कपाटामध्ये सुद्धा ठेवू शकता. खूप सुंदर आणि गोड अशी आपल्याकडे ही बाप्पांची मूर्ती मिळते, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. तर खूप गोड बाप्पा आहेत, नटखट आहेत. तर बघा गाई सुद्धा बघते, म्हणजे हे जे सगळं काम तुम्ही बघता हे सगळं काम कोरीव आहे बरं का. पैंजणापासून त्यांच्या नेलपेंटपासून बघा तुम्ही 10 वर्ष 15 वर्ष सुद्धा ही बाप्पांची मूर्ती जशीच्या तशी राहते बरं का. आणि वॉशेबल आहे त्यामुळे तुम्ही ह्याला वॉश सुद्धा करू शकता. खूप सुंदर अशी ही बाप्पांची मूर्ती आहे. तर ज्या ताईंना जे हवी त्यांनी ऑर्डर करा. त्यासोबत बघा आसनावरती बसलेले बाप्पा, बऱ्याच ताईंना आसनावरती बसलेले बाप्पा आवडतात. ह्याला सुद्धा असे मूषक म्हणजे उंदीर आहे. तर हे आसनावरती बसलेले बाप्पा सुद्धा बऱ्याचशा ताईंना आवडत आहेत. तर हे आसनावरले सुद्धा बाप्पा तुम्ही ऑर्डर करू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे आसनावरले बाप्पा आहेत. ज्या ताईंना आसनावाले बाप्पा हवे त्यांनी आसनावाले बाप्पा ऑर्डर करा. तुमच्या हॉलमध्ये गाडीमध्ये किंवा तुम्ही कोणाला तरी गिफ्ट सुद्धा देऊ शकता. त्यामुळे बघा हे दख्खनचे राजा आहेत. त्यासोबत बघा सुंदर अशा या बाप्पांच्या मूर्ती आहेत. ज्या ताईंना जी मूर्ती आवडते अगदी तुम्ही ती ऑर्डर करू शकता. खूप गोड रेखीव कोरीव अशा बाप्पांच्या मूर्ती आहेत. किती गोड दिसतात बघा बाप्पा, सुंदर अशा बाप्पांच्या ह्या मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. ज्या ताईंना हव्या त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करून ह्या गोडशा बाप्पांच्या मूर्त्या ऑर्डर करा. जी आवडते ती ऑर्डर करा. तुम्ही एका वेळेस ह्या 2 घेऊ शकता किंवा एका वेळेस 3 सुद्धा ऑर्डर करू शकता. खूप गोड आणि सुंदर अशा बाप्पांच्या ह्या मूर्त्या तुम्हाला आपल्याकडे मिळतील. अजून बघा बाप्पाला तुम्ही जर एखादा नवस बोलता मंदिरामध्ये किंवा कुठे तेव्हा तुम्ही बाप्पाला एक जास्वंद चांदीचं फूल वाहू शकता. तरी चांदीचं फूल आहे बरं का जास्वंदाचं बाप्पांसाठी. किंवा तुमच्या देवघरातल्या बाप्पाला सुद्धा प्रत्येक संकष्टीला तुम्ही हे फूल वाहू शकता. तर हे फूल आहे ते तुम्हाला एका कॅरीबॅगमध्ये घालून व्यवस्थित ठेवायचं आहे. प्रत्येक संकष्टीला फक्त तुम्ही हे बाप्पांना फूल वाहू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे फूल आहे. ज्या ताईंना हे फूल हवं त्यांनी लवकरात लवकर हे फूल ऑर्डर करा. खूप छान आहे बरं का हे जास्वंदाचं फूल, चांदीमध्ये आहे. तर हे बाप्पांचं जास्वंदाचं फूल आहे. ज्या ताईंना जास्वंदाचं बाप्पांचं फूल हवं त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. तर अशा ह्या बाप्पांच्या आपल्याकडे सुंदरशा मूर्त्या मिळतात. ज्या ताईंना ह्या बाप्पांच्या सुंदरशा मूर्त्या हव्या आहेत त्यांनी खालील दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा आणि गोडशा ह्या बाप्पांच्या मूर्त्या ऑर्डर करा. बाप्पांना लावण्यासाठी ही खूप सुंदर असा अष्टगंध आहे बरं का. बाप्पांना लावण्यासाठी सुंदर असा अष्टगंध आहे. बऱ्याचशा ताई आपल्याकडं हा अष्टगंध ऑर्डर करतात. आपल्याकडे ओरिजिनल अष्टगंध आहेत, कारण हा अष्टगंध आहे तो केशर अष्टगंध मिळतो आपल्याकडे चंदनाचा. ओरिजिनल आहे, तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या बघता. तर ही सुद्धा तुम्ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर बघा स्वामींचा गंध सुद्धा आपल्याकडे मिळतो. हे बघा हा स्वामीगंध आहे. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा स्वामीगंध आहे. ज्या ताईंना हा स्वामीगंध हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. तुम्ही पादुकाला सुद्धा चंदन लिंपन करू शकता. त्याचबरोबर बघा स्पेशल चंदन टीका, आता बऱ्याच ताईंना हा स्पेशल चंदन टीका हवा असतो. तर तुम्ही हा स्पेशल चंदन टीका सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा स्पेशल चंदन टीका मिळतो आपल्याकडं. त्याचबरोबर बघा केशर चंदन टीका, हा केशर चंदन टीका आहे. ज्या ताईंना केशर चंदन टीका हवा
त्यांनी हा केशर चंदन टीका ऑर्डर करा. त्याचबरोबर श्वेतगंध, जो ओलागंध आवडतो तो हा ओलागंध आहे, याला श्वेतगंध असं म्हणतात. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा आहे. ज्या ताईंना हा श्वेतगंध हवा त्यांनी हा श्वेतगंध ऑर्डर करा. बघा रुद्राक्ष, नॅचरल मसाला रुद्राक्ष अगरबत्ती जी आहे, एक तास बरोबर दीड तास चालते बरं का आपल्याकडली नॅच अगरबत्ती रुद्राक्ष मसाला नॅचरल अगरबत्ती. एकच स्टिक लावायची आहे. खूप सुंदर आणि छान क्वालिटी आहे या आपल्या अगरबत्तीची. तर नॅचरल आहे, ह्याच्यामध्ये कोणतंही केमिकल नाही आहे, कोणतंही ह्याच्यामध्ये केमिकल नाही आहे. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची नॅचरल मसाला अगरबत्ती तुम्हाला आपल्याकडे मिळते. ज्या ताईंना ही मसाला अगरबत्ती हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा. आज संकष्टी चतुर्थी आहे, तर मंगळवारी आणि संकष्टी चतुर्थीला बाप्पांना आवडणारी ही जास्वंदाची अगरबत्ती लावायची आहे. कारण बाप्पांना आवडणारे जास्वंद फुलापासून बनलेली आहे, फ्लेवर जास्वंद आहे बरं का. आणि आपल्याकडे अगरबत्त्या आहेत त्या ओरिजिनल आहेत, तरी जास्वंदापासून बनलेली अगरबत्ती आहे. 100 ग्रॅम आहे 65 रुपयाला. जास्वंद नॅचरल अगरबत्ती जी आहे 65 रुपयाला तुम्हाला 100 ग्रॅम मिळते. त्यामुळे तुम्ही मंगळवारी ही अगरबत्ती लावून बाप्पांची पूजा सेवा करू शकता. त्याचबरोबर बघा कापूर, म्हणजे आपल्याकडे जी अगरबत्ती आहे ती शुद्ध भीमसेन आणि तुळशीपासून बनलेली ही अगरबत्ती आहे बरं का. शुद्ध भीमसेन तुळशीपासून बनलेली, म्हणजे कापूर आणि तुळशीपासून बनलेली ही अगरबत्ती आहे. ज्या ताईंना ही अगरबत्ती हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा. ह्याची जी काही प्राईस आहे ती 160 रुपये आहे. भीमसेन कापूर अगरबत्ती ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ही भीमसेन कापूर अगरबत्ती ऑर्डर करा. तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी दूर होते आणि तुम्हाला सुद्धा घरामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण तयार झालेलं बघायला मिळतं. तर बघा रोजवूड नॅचरल अगरबत्ती आहे. रोजवूड म्हणजे गुलाबाच्या फुलापासून बनलेली ही अगरबत्ती आहे. रोजवूड ही नॅचरल अगरबत्ती आहे. खूप सुंदर आणि छान क्वालिटी आहे बरं का ह्या अगरबत्तीची. लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी, लक्ष्मी मातेची सेवा करण्यासाठी ही अगरबत्ती तुम्ही नक्की लावा. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आहे. ह्याची प्राईस जी आहे ती 130 रुपये आहे. रोजवूड अगरबत्ती तर ही गुलाबापासून बनलेली अगरबत्ती आहे. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही ही अगरबत्ती लावू शकता. क्वालिटी म्हणाल तर ज्या ताईंनी घेतले त्यांनी कमेंटमध्ये सांगतीलच आपल्याकडल्या अगरबत्त्यांची क्वालिटी कशी आहे. ही एक अगरबत्ती आहे गुलाबाची प्रीमियम अगरबत्ती. ही सुद्धा खूप सुंदर आहे बरं का. गुलाब फ्लेवरमध्ये आहे त्यामुळे तुम्हाला जी हवी अगदी तुम्ही ती ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर बघा चाफा, नॅचरल अगरबत्ती आहे चाफ्याची. ज्या ताईंना नॅचरल अगरबत्ती चाफा हवी त्यांनी नॅचरल अगरबत्ती चाफा ऑर्डर करा. खूप सुंदर आणि छान याचा वास आहे. तर बघा गणपती पूजा, म्हणजे गणपती पूजा म्हणून एक अगरबत्ती आहे. खूप सुंदर आहे बरं का. तर हे काल रात्रीपासूनच ताईंचं बुकिंग चालू आहे. जास्वंद आणि गणपती पूजा अगरबत्ती, ज्या ताईंना ही मसाला गणपती पूजा अगरबत्ती हवी त्यांनी ऑर्डर करा. खूप जास्त क्वांटिटीमध्ये 250 ग्रॅम आहे 135 रुपयाला. 250 ग्रॅम 135 रुपयाला खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये ही अगरबत्ती तुम्हाला मिळते. ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा. स्वामी ओम अगरबत्ती मागच्या वेळेस स्टॉक आउट होती. पुन्हा एकदा स्वामी ओम अगरबत्ती आलेली आहे. प्रीमियम अगरबत्ती आहे स्वामी ओम आहे. 90 रुपये ह्याची MRP आहे. ज्या ताईंना स्वामी ओम अगरबत्ती हवी त्यांनी ऑर्डर करू शकता. भरपूर क्वांटिटीमध्ये आहेत बरं का. मागच्या वेळी ह्या स्टॉक आउट झालत्या पण आता पुन्हा एकदा स्वामी ओम अगरबत्ती आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना स्वामी ओम अगरबत्ती हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. बघा नक्षत्रम केवडा, नॅचरल अगरबत्ती आहे नक्षत्रम केवडा. तुम्ही बघू शकता हे केवड्याचं फुल आहे. भगवान विष्णू आणि व्यंकटेश्वर बालाजींना प्रसन्न असणारा नक्षत्रम केवडा अगरबत्ती. ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर नक्षत्रम केवडा अगरबत्ती ऑर्डर करा. कारण ज्या विष्णूंची, माता लक्ष्मीची, त्याचबरोबर भगवान व्यंकटेश्वर बालाजींची ज्या ताई सेवा करतात त्यांनी त्या दिवशी ही अगरबत्ती लावली तरी खूप छान सुगंध येतो आणि आपल्याला देवी देवता प्रसन्न होतात. तरी नॅचरल नक्षत्र अगरबत्ती आहे बरं का. स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअपला मेसेज करा. तर बघा आंबरची मसाला अगरबत्ती आहे. आंबर मसाला अगरबत्ती आहे. खूप सुंदर आहे बरं का. तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता. खूप छान आणि चांगल्या क्वालिटीची आंबर अगरबत्ती आपल्याकडे मिळते. त्याचबरोबर बघा ग्लोरी, ग्लोरी अगरबत्ती प्रीमियम अगरबत्ती आहे. ह्याला ग्रोली, ग्रोली असं म्हणतात. तर ही अगरबत्ती जी ग्रोलीची आहे ती लवकरात लवकर ऑर्डर करा. अल्ट्रा प्रीमियम मसाला अगरबत्ती ग्रोली, ह्याची प्राईस आहे ती तुम्ही बघू शकता. खूप सुंदर छान क्वालिटीची आहे. ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. कारण ही जी अगरबत्ती आहे ती तुम्हाला कुठेही मिळणार नाही. नॅचरल आहे, मसाला आहे, कोणतंही केमिकल नाही आहे, कोणताही रंग नाही आहे, कोणत्याही ॲनिमल्सवरती टेस्टिंग नाही आहे. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची अल्ट्रा प्रीमियम मसाला अगरबत्ती. बघा नॅचरल फ्लोरा प्रीमियम मसाला अगरबत्ती, नॅचरल फ्लोरा म्हणून अगरबत्ती आहे. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आहे बरं का. ह्याचा वास जो आहे तो सायलेंट आहे पण सुगंध खूप आहे. कारण मसाला ह्याच्यामध्ये आहे, फक्त केमिकल नाही आहे. कोणताही उग्रट वास येत नाही किंवा तुम्हाला त्रास होणार नाही एवढ्या चांगल्या क्वालिटीची नॅचरल प्रीमियम अगरबत्ती आपल्याकडे मिळते. राधेश्याम नॅचरल प्रीमियम राधेश्याम अगरबत्ती
ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर ऑर्डर करा. राधेश्याम नॅचरल अगरबत्ती खूप सुंदर आणि छान क्वालिटीची नॅचरल अगरबत्ती आहे बरं का राधेश्याम. ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि ही अगरबत्ती ऑर्डर करा. नॅचरल कादंबरी अगरबत्ती नॅचरल मसाला, तर बघा कादंबरी नॅचरल मसाला अगरबत्ती कादंबरी. ज्या ताईंना नॅचरल मसाला अगरबत्ती कादंबरी हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा आणि ऑर्डर बुक करा. कादंबरी मसाला अगरबत्ती कादंबरी ह्याची प्राईज आहे 65 रुपये. कादंबरी अगरबत्तीची प्राईज आहे ती 65 रुपये आहे. त्याचबरोबर बघा ही सुद्धा खूप छान अगरबत्ती आहे पानाडी. ही पानाडी जी वनस्पती आहे ती नदीकाठी ओढ्याकाठी तुम्हाला मिळते आणि नॅचरल अगरबत्ती आहे बरं का. पानाडीचे वास्तुशास्त्रामध्ये किंवा आपले पारंपरानुसार भरपूरसे उपायसुद्धा असतात पानाडी वनस्पतीचे. कारण ही पानाडी वनस्पती आहे ती भरपूर विकारावरती किंवा भरपूर रोगावरती काम करते. ह्याच्यापासून भरपूरसे मेडिसिनसुद्धा तयार होतात. तर पारंपरिक मसाला अगरबत्ती आहे ही पानाडी. खूप सुंदर ह्याचा फ्रेग्रन्स आहे बरं का. आणि घरामधलं वातावरण आहे ते पवित्र आणि शुद्ध करायचं काम ही पानाडी अगरबत्ती करते. तर ह्याची जी प्राईज आहे ती 80 रुपये आहे. ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर ऑर्डर करा. ब्रह्मा अल्ट्रा प्रीमियमची ब्रह्मा अगरबत्ती सुद्धा आपल्याकडे मिळते. खूप सुंदर आणि छान क्वालिटी आहे ब्रह्मा अगरबत्ती. ज्या ताईंना ब्रह्मा अगरबत्ती हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करून ही ब्रह्मा अगरबत्ती ऑर्डर करू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची ब्रह्मा अगरबत्ती. त्याचबरोबर बघा सिद्धशिला अल्ट्रा प्रीमियम मसाला अगरबत्ती सिद्धशिला. ज्या ताईंना अल्ट्रा प्रीमियम सिद्धशिला मसाला अगरबत्ती हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची अल्ट्रा प्रीमियम सिद्धशिला अगरबत्ती आहे. 50 ग्रॅम अगरबत्ती आहे ही. ज्या ताईंना सिद्धशिला हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. तसंच बघा ग्लोरी गुगल नॅचरल मसाला अगरबत्ती ग्लोरीची आहे गुगुळची आहे बरं का. ज्या ताईंना गुगुळ अगरबत्ती हवी त्यांनी ही गुगुळ अगरबत्ती तुम्ही ऑर्डर करू शकता. त्याच बघा पायनॅपल धूपस्टिक. बऱ्याचशा ताईंना पायनॅपल म्हणजे बऱ्याचशा ताई ज्या अगरबत्त्या वापरत नाहीत त्यांनी हे धूपस्टिक घेतले तरी चालतील. तर हा पायनॅपल फ्लेवरमध्ये धूपस्टिक तुम्हाला मिळते. त्याचबरोबर बघा रोजवूड खूप छान आणि अल्ट्रा प्रीमियम क्वालिटीची रोजवूड धूपस्टिक आहे. म्हणजे ज्या अगरबत्त्या आहेत त्या सगळ्या अगरबत्त्याच्या फ्लेवरमध्ये आम्ही धूपस्टिकसुद्धा बनवून घेतलेत. कारण ज्या ताई अगरबत्त्या नाही वापरत त्यांनी या धूपस्टिक ऑर्डर करा. रोजवूड म्हणजे गुलाबाची धूपस्टिक आहे खूप सुंदर आहे बरं का. काही जणांना त्रास होतो अगरबत्तीचा तुम्ही धूपस्टिक वापरू शकता. तर बघा ही भीमसेन धूपस्टिकसुद्धा आहे कापूर आणि तुळशीपासून बनवलेली भीमसेन धूपस्टिकसुद्धा आपल्याकडे मिळते. ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. त्याचबरोबर बघा केसरहिना तुम्ही केसरहिना अगरबत्ती जी आहे तुम्ही केसरहिना अगरबत्ती घेताय तर त्याच्यामध्ये बघा केसरहिना धूपस्टिकसुद्धा तुम्हाला मिळतो. केसरहिना धूपस्टिक आता ही केसरहिना अगरबत्ती आहे आपल्याकडे खूप सुंदर आणि छान आहे बरं का. केसरहिना अगरबत्ती नॅचरल आहे आणि भरपूर ही ह्याचा सुगंध छान आहे. तुम्ही जर पहिल्यांदा ऑर्डर करताय तर एक केसरहिना अगरबत्ती तुम्ही नक्की ऑर्डर करा. त्याचबरोबर बघा चंदन अगरबत्ती खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा चंदन धूपस्टिक आहे. जसं की तुम्ही चंदनाची अगरबत्ती घेता त्याच्यामध्ये चंदन धूपस्टिकसुद्धा तुम्हाला मिळतो. ज्या त्या अगरबत्त्या वापरत नाही त्यांनी धूपस्टिक ऑर्डर करा. ऑईस्टार म्हणून एक फ्लेवर आहे खूप सुंदर आहे बरं का. ऑईस्टारमध्ये पण तुम्हाला धूपस्टिक मिळते. स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा. त्याचबरोबर नक्षत्रमसुद्धा तुम्हाला धूपस्टिक मिळते. जसे की तुम्ही नक्षत्रम आपल्याकडे अगरबत्ती बघितली नक्षत्रम अगरबत्ती जी बघितली त्या नक्षत्रम अगरबत्तीमध्ये तुम्हाला नक्षत्रमचा धूपस्टिक मिळतो. हे बघा नक्षत्रम धूपस्टिक मिळतो. अगरबत्ती ज्यांना घ्यायची त्यांनी अगरबत्ती घ्या, ज्यांना धूपस्टिक हवा त्यांनी धूपस्टिक घ्या. गुलाब फ्लेवरमध्ये तुम्हाला अगरबत्ती पण मिळते आणि ज्यांना गुलाब फ्लेवरमध्ये स्टिक हवी त्यांनाही स्टिक पण मिळते. तर रोजवीड आपल्याला धूपस्टिक मिळते. ज्यांना अगरबत्ती घ्यायची त्यांनी अगरबत्ती घ्या, ज्यांना धूपस्टिक आवडतो त्यांनी धूपस्टिक ऑर्डर करा. बघा भीमसेन अगरबत्ती जी दाखवली त्याच्यामध्ये भीमसेन धूपस्टिकसुद्धा आहे. बघा भीमसेन धूपस्टिकसुद्धा तुम्हाला मिळतो. तुम्ही अगरबत्ती घ्या किंवा भीमसेन धूपस्टिकसुद्धा ऑर्डर करू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची चाफा अगरबत्ती आहे. ज्या ताईंना चाफा अगरबत्ती आवडते त्यांनी घ्या, ज्यांना धूपस्टिक हवा त्यांनी धूपस्टिक घ्या. तर बघा चाफ्याचा आपल्याकडे धूपस्टिकसुद्धा उपलब्ध झालेला आहे. आपण तो बनवून घेतला कारण बऱ्याचशा ताईंना त्रास होतो. तर बघा चाफा अगरबत्ती आणि चाफा नॅचरल धूपस्टिक तुम्हाला जे हवं ते तुम्ही घेऊ शकता. पायनॅपल अगरबत्ती आहे आणि पायनॅपल अगरबत्ती ज्या ताईंना हवी त्यांनी घ्या. त्यासोबत पायनॅपलचा धूपस्टिकसुद्धा तुम्हाला मिळतो. म्हणजे तुम्हाला ऑप्शन आहे ज्यांना अगरबत्तीचा त्रास होतो किंवा ज्या ताई अगरबत्ती वापरत नाही त्यांनी पायनॅपल घ्या. कारण आपल्याकडे कुठल्याही प्रोडक्टचा त्रास होत नाही कारण नॅचरल आहेत. त्याच्यामध्ये केमिकल नाही आहे. त्याचा वास खूप उग्रट येत नाही, सायलेंट वास येणारे आहेत. माइंडला फ्रेश करणारे तुम्हाला ही अगरबत्ती आणि धूपस्टिक मिळतो. तुम्हाला जे शक्य आहे घेणं अगदी तुम्ही ते ऑर्डर करू शकता. ऑईस्टरमध्ये सुद्धा सेम आहे. ऑईस्टरमध्ये धूपस्टिक पण आहे आणि ऑईस्टरमध्ये अगरबत्ती सुद्धा तुम्हाला मिळते. ऑईस्टरची अगरबत्ती मिळते आणि ऑईस्टरची धूपस्टिक सुद्धा तुम्हाला मिळते. ज्या ताईंना ऑईस्टर ज्याची अगरबत्ती हवी त्यांनी अगरबत्ती घ्या, ज्यांना धूपस्टिक हवी त्यांनी धूपस्टिक घ्या.
अल्ट्रा प्रीमियमची बखूर अगरबत्ती आहे बरं का. बऱ्याचशा त्यांना बखूर हवा असतो, कारण बखूर हा आपल्या घरामधली निगेटिव्हिटी दूर करतो. आपल्या घरामधलं म्हणजे बखूरचा उपाय असतो बरं का वास्तुशास्त्रामध्ये, तर आपल्या मनामधली निगेटिव्हिटी किंवा आपल्याला दिवसभर फ्रेश आणि प्रसन्न ठेवायचं काम ही बखूर अगरबत्ती करते. त्यामुळे ही बखूर अगरबत्ती सुद्धा तुम्ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर बघा श्रीगंध, खूप सुंदर आणि छान अल्ट्रा प्रीमियमची अगरबत्ती आहे, याला श्रीगंध अगरबत्ती असं म्हणतात. खूप छान क्वालिटीची आहे. ज्या ताईंना श्रीगंध अगरबत्ती हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि ही श्रीगंध अगरबत्ती ऑर्डर करा. ही श्रीगंध अगरबत्ती आहे, तिची खरंच खूप छान क्वालिटी आहे बरं का. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, कारण श्रीगंध अगरबत्ती बऱ्याच ताईंनी ऑर्डर केली आणि याचा रिव्ह्यू सुद्धा ताई फीडबॅक कमेंटच्या माध्यमातून देतील की आपल्याकडल्या अगरबत्तीची क्वालिटी कशी आहे. तर ही बघा, ही खस अगरबत्ती आहे. खस तुम्हाला माहिती आहे, तर ही खस अगरबत्ती आहे आपल्याकडली. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची खस अगरबत्ती आहे. ज्या ताईंना हवी त्यांनी ऑर्डर करा. 50 ग्रॅम आहे खस अगरबत्ती, 50 ग्रॅम खस अगरबत्ती. त्याचबरोबर बघा मस्क कस्तुरी, खूप सुंदर आणि छान क्वालिटीची मस्क कस्तुरी अल्ट्रा प्रीमियम मसाला अगरबत्ती आहे बरं का. खूप सुंदर आहे मस्क कस्तुरी. लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपण कस्तुरीची अगरबत्ती नेहमी लावत असतो. व्यवसाय आहे, उद्योग आहे, तुम्हाला दिवसभर कसं बोर होतं किंवा तुमचा कधी कधी मूड फ्रेश होण्यासाठी किंवा तुम्हाला पॉझिटिव्ह वाटण्यासाठी कॉफी अगरबत्ती नक्की तुम्ही तुमच्या शॉपमध्ये तुमच्या व्यवसायामध्ये ट्राय करू शकता. खूप छान फ्रेग्रन्स आहे. किंवा तुमची एखादी महत्त्वाची डील आहे किंवा आपली एखादी मीटिंग चालू असते तेव्हा आपली मीटिंग चांगली व्हावी किंवा त्या मीटिंगमध्ये एक पॉझिटिव्हिटी राहावी म्हणून सुद्धा बरेचसे बिझनेसमॅन ही अगरबत्ती नक्की यूज करतात. तर तुम्ही सुद्धा ही कॉफी अगरबत्ती आपल्याकडे ऑर्डर करू शकता. स्वामींना आईचं रूप देण्यासाठी हे आपल्याकडे असे हार आलेले आहेत. बऱ्याचशा ताईंना स्वामींना आईचं रूप द्यायचं असतं. तर बघू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हा हार आहे बरं का. कॉईनवाला, हे कॉईनवाला फक्त हार पहिला तुम्ही बघितला होता पण त्याच्यामध्ये ही लक्ष्मी माता सुद्धा आली. खूप सुंदर असा स्वामींना आईचं रूप देण्यासाठी किंवा तुम्ही स्वतःसाठी सुद्धा यूज करण्यासाठी हा हार घेऊ शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हा हार आहे. तुम्ही बघू शकता कॉईन आहेत लक्ष्मी मातेचे आणि लक्ष्मी मातेचं पेंडल सुद्धा आहे. तर स्वामी माऊलींना आईचं रूप देण्यासाठी सुंदर आणि छान क्वालिटीचा हा तुम्हाला लक्ष्मी हार असं म्हणू शकता. ह्याच्यावरती लक्ष्मी आहे, मोर आहे, तर असा हा अलंकार आहे स्वामींना आईचं रूप देण्यासाठी. बघा स्वामींना आईचं रूप देण्यासाठी सुंदर अशी ठुशी आपल्याकडे मिळते. बघा सुंदर अशी ठुशी आहे, खूप छान आणि चांगल्या क्वालिटीची आहे बरं का ही ठुशी. त्याच्यामध्ये जर छोटी हवी असेल तर ही छोटी मिळते. तुम्हाला अगदी जी ठुशी हवी तुम्ही ती ऑर्डर करू शकता. खूप सुंदर अशी ठुशी आहे, छोट्यामध्ये आहे आणि ही मोठ्यामध्ये आहे. जी तुम्हाला हवी अगदी तुम्ही ती ऑर्डर करू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची ही ठुशी आहे बरं का. ज्या ताईंना हवी त्यांनी स्वामींना आईचं रूप देण्यासाठी किंवा अगदी स्वतःसाठी सुद्धा तुम्ही ही घेऊ शकता. लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा. बघा झुमके, स्वामींना आईचं रूप देण्यासाठी किंवा तुम्ही स्वतःसाठी सुद्धा असे झुमके घेऊ शकता. कारण तू माझ्या व्हिडिओमध्ये मी स्वामींना घातलेले झुमके बघितले, ते हे झुमके होते बरं का. स्वामींना आधी माया आधी शक्तिरूपामध्ये मी तुम्हाला आईचं रूप कसं द्यायचं याचा व्हिडिओ केलेला आहे. त्यासाठी लागणारा बघा खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे आपल्याकडे झुमके मिळतात. तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता स्वामींना आईचं रूप देण्यासाठी. त्याचबरोबर बघा नथ, स्वामींना आईचं रूप देण्यासाठी नथ सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळते. ही नथ आहे ही प्रेस करायची आहे. तुम्हाला सांगितलंय मी क्ले किंवा गव्हाच्या पिठाची कणकिनी तुम्ही असे चिटकू शकता. स्वामी माऊलींना आईचं रूप देण्यासाठी नथ, आईचं रूप देण्यासाठी आजचे सगळे अलंकार आहेत. त्याचबरोबर बघा कोल्हापुरी साज, आता कोल्हापुरी जो साज आहे तो आता माझ्या साजला 2 वर्ष झालेले आहेत. खूप छान आणि चांगल्या क्वालिटीचा आहे, जसाच्या तसा राहतो बरं का. कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला हार मिळतील पण क्वालिटी पाहिजे. कारण तुम्ही आज घेणार आणि 2-3 दिवसांत त्याचा कलर जाणार किंवा तो खराब होणार असा नको. स्वामींना आईचं रूप देण्यासाठी आपल्याला कोल्हापुरी साजसुद्धा आपण उपलब्ध केलेला आहे तुमच्या सर्वांसाठी. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर क्वालिटीचा हा कोल्हापुरी साज आहे. ज्या ताईंना हा कोल्हापुरी साज हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करून हा साज बुक करायचा आहे. कोल्हापुरी साज बघा स्वामींना आईचं रूप देण्यासाठी अक्कासाहेब मंगळसूत्र, हे अक्कासाहेब मंगळसूत्र तुम्ही स्वतःसुद्धा ऑर्डर करू शकता किंवा स्वामींना सुद्धा आईचं रूप देण्यासाठी घेऊ शकता. तर असं हे सुंदरसं अक्कासाहेब मंगळसूत्रसुद्धा आपल्याकडे मिळतं भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये. हे अक्कासाहेब मंगळसूत्र आपल्याकडे उपलब्ध आहेत. स्वामी माऊलींना आईचं रूप देण्यासाठी बऱ्याचशा ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेले आहेत. तर हे सुद्धा मिळतील. त्यासोबत बघा जे काही हार आहेत ते सुद्धा भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहेत बरं का. आणि ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करून हे हार बुक करायचे आहेत. नथसुद्धा तुम्हाला स्वामी आईंना आईचं रूप देण्यासाठी ह्या नथसुद्धा मिळतील. त्याचबरोबर तुम्हाला हे झुमकेसुद्धा मिळतील. तर स्वामी आईंचं रूप देण्यासाठी तुम्हाला जे हवं आता बऱ्याचशा ताई बघा कोल्हापुरी साज घेतात, टीक घेतात, त्याचसोबत बघा हा हार घेतात. ही सुद्धा म्हणजे जी आपली ठुशी आहे ती सुद्धा ठुशी घेतात, त्याचबरोबर नथ घेतात. तर असे अलंकार आहेत. त्यासोबत केससुद्धा आपल्याकडे मिळतात. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. स्वामी समर्थ माऊलींना
आईचं रूप देण्यासाठी सगळे अलंकार तुम्हाला आपल्याकडे मिळतील. आणि आपल्याकडले अलंकारची क्वालिटी आहे बरं का, 4-5 वर्ष सुद्धा काही होत नाही एवढ्या चांगल्या क्वालिटीचे अलंकार आहेत. तुम्ही नेहमी बघता माझ्या व्हिडिओमध्ये स्वामींना जे मी अलंकार घालते कित्येक वर्ष म्हणजे 2-2.5 वर्षापासून आहेत, पण जसे आहेत तसे आहेत. जेव्हा तुम्ही घालता तेव्हा तुम्हाला कॅरीबॅगमध्ये ते घालून काढून ठेवायचे आहेत. तर असे स्वामींना आईचं रूप देण्यासाठी आपल्याकडे अलंकार उपलब्ध आहेत. ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. बघा स्वामींना आईचं रूप देण्यासाठी वीक म्हणजे केससुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. लवकरात लवकर व्हॉट्सअप दिलाय त्याच्यावरती बुकिंग नंबरवरती ऑर्डर करा. कारण भरपूर ताईंचे भरपूर गोष्टी स्टॉकआउट होतात, कारण हे सगळ्या आम्ही बनवून घेतलेत बरं का साईजनुसार. कारण आपण जे घालतो ते साईज मोठे असतात आणि हे देवांना घालण्यासाठी एकदम छोट्या साईजमध्ये सगळे अलंकार वगैरे बनवून घेतलेले आहेत. ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे.